नागपूर मनपा स्टेशनरी घोटाळ्या प्रकरणी दोघांना अटक. घोटाळ्याशी संबंधित इतर अधिकाऱ्यांचं धाबदण आणलं. कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूल शाळेच्या 10वीच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण. शाळा व्यवस्थापन समितीतर्फे शाळा 8 दिवसांसाठी बंद. आणि सेंट्रल अॅव्हेन्यू रोडवर झाले मेट्रो ट्रायलचे स्वागत. व्यापारी संघटनांच्या सदस्यांनी केला आनंद व्यक्त. नागपूर महानगरपालिका घोटाळ्यासंदर्भात सदर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केल्यामुळे घोटाळ्याशी संबंधित इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल मनोहर साकोडे व कोलबा जनार्दन साकोडे यांचा समावेश आहे. सदर पोलिसांनी बुधवारी रात्री मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या तक्रारीवरून कोलबा साकोडे, त्याची बायको सुषमा साकोडे, अतुल साकोडे व मनोहर साकोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी 7 ऑक्टोबर 2020 ते 31 जुलै 2021 दरम्यान स्टेशनरीचा पुरवठा न करता खोटी बिले सादर केली होती. चारही आरोपी ते दोषी नसल्याचं सांगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचं म्हणणं आहे की या घोटाळ्यात मनपाच्या कर्मचाऱ्यांचाच हात आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळून खोटी बिलं मिळवली होती. बिलाची रक्कम आपल्या खात्यात जमा करून त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांजवळून स्टेशनरीचा पुरवठा न करताच प्रश्न उपस्थित केले होते. मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांना हा एक सिस्टीमचाच भाग आहे म्हणून शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मनपाचे आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर श्री संजय दादाराव चिलकर यांनी पोलीस स्टेशनला एक तक्रार अर्ज दिलेला होता. त्याच्यामध्ये त्या तक्रार अर्जाप्रमाणे आरोपींचे मेसर्स सुदर्शन पेपर कन्वर्टिंग नागपूर, मेसर्स मनोहर साकोडे ब्रदर्स नागपूर, मेसर्स स्वस्तिक ट्रेड लिंक नागपूर आणि मेसर्स गुरुकृपा स्टेशनर्स प्रिंटर्स, मेसर्स एस के एंटरप्राइजेस नागपूर असे फर्म आहेत. आणि या फर्मला NMC नागपूरकडून स्टेशनरी सप्लायचे टेंडर देण्यात आलेले होते आणि त्या आधारे आरोपींनी बोगस कागदपत्रे तयार केली, बोगस बिले तयार केली, बोगस निवेदनं तयार केली आणि त्यांनी बिले NMC डिपार्टमेंटला मंजुरीकरता पाठवले आणि ते मंजुरी NMC कडून ते मंजूर करण्यात आले. आणि आरोपींनी 67,08,630 रुपये रकमेच्या तिथून उचल केलेला आहे. नंतर NMC लक्षात ही बाब आल्याने त्यांनी पोलिसांना तक्रार अर्ज दिलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये चौकशी केलेली आहे आणि चौकशी करून आम्ही 420, 462, 471, 434 आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. नागपुरातील कामठी मार्गावरील खैरी येथील एका नामवंत शाळेच्या 10वीच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शुक्रवारी या विद्यार्थिनीची RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली. या विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचीही आता तपासणी करण्यात येणार आहे. दिल्ली पब्लिक स्कूल शाळेच्या या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली असल्याचं कळताच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून या विद्यार्थिनीच्या वडिलांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजतंय. दोघांमध्येही साधारण लक्षणं दिसून येताच या दोघांनाही गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर म्हणाले की या विद्यार्थिनीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तिच्या संपर्कात आलेल्या शाळेतील सर्व लोकांची तपासणी करण्यात येईल. तसेच विद्यार्थिनीचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून शाळा व्यवस्थापन समितीनं 8 दिवसांसाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात अखेर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यादृष्टीने शुक्रवारी सीताबर्डी ते वैष्णोदेवी चौक या मेट्रोची ट्रायल रन यशस्वी झाली. सेंट्रल अॅव्हेन्यू रोडवर टीम नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनच्या सदस्यांनी मेट्रोच्या ट्रायल रनचे जल्लोषात स्वागत केले. सेंट्रल अॅव्हेन्यू रोडवर असलेल्या प्रीतम हॉटेलजवळ मेट्रो पोचताच जल्लोष झाला. यावेळी NVCC अध्यक्ष अश्विन मेहाडिया, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अतुल कोटेचा आणि इतर लोकही उपस्थित होते.
मनपाच्या NDS तर्फे शुक्रवारी गांधीबाग बाजारातील राज प्लेइंग मार्बल शोरूमची झाडाझडती घेण्यात आली असता शोरूममध्ये 1000 प्लास्टिकच्या पतंग व मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी दुकानाचे मालक शब्बीरभाई याच्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. NDSच्या वतीनं संपूर्ण शहरात 55 पतंगांच्या दुकानाची झाडाझडती घेण्यात आली, तसेच 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करत 35,000 दंडवसुलीही करण्यात आली. शहरातील 46 प्रतिष्ठान व मंगल कार्यालयेही तपासण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशानुसार NDS प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर शहराचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. 18 डिसेंबर रोजी बेजनबाग येथील जनसंपर्क कार्यालयापासून ही पदयात्रा सुरू होऊन 10 क्रमांकाच्या पुलावर संपेल अशी माहिती आयोजकांकडून देण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला अधिकाऱ्यांनी वर्धा येथील सद्भावना भवनात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना कमान मिळाल्यानंतर काँग्रेसची ताकद वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यानिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशात केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने जनसामान्यांच्या विरोधात जे काही धोरण घेतलं आहे त्याचा त्रास आता सर्वसामान्य लोकांना होत आहे आणि देशाची जी होत असलेली अधोगती पाहता सर्वसामान्याच्या मनात आता काँग्रेसच एक पक्ष असा आहे की जो देशाला वाचवू शकते आणि आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवू शकते अशी एक भावना तयार होत आहे. त्यानिमित्तानं नवनवीन लोक आता पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहे आणि आम्ही त्यांचं स्वागतही करत आहे. येणाऱ्या काळात स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जोमाने या गांधी जिल्ह्यात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करेल आणि देशात पुन्हा पण काँग्रेस पक्षाची सत्ता येऊन पुन्हा देश एका सुरक्षित लोकांच्या हातात राहील अशी मला आशा वाटते. येणाऱ्या निवडणुकात या लोकांचा, येणाऱ्या प्रवेशांचा जास्तीत जास्त फायदा आमच्या पक्षाला होईल अशी मी आशा बाळगतो आणि देशाच्या दृष्टिकोनातून फक्त काँग्रेसच एकमेव पक्ष सक्षम आहे देश वाचवण्यासाठी. त्याचे हात बळकट होत आहे हे पाहून देशही आपला कुठंतरी बळकटीकडे वाटचाल करू लागला अशी मला खात्री आहे. अमरावतीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी छापामार कारवाई केली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 4 दिवस ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. यात 251 आरोपींना अटक करून लाखोंचा माल जप्त करण्यात आला. अमरावती पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत 4 दिवसांचं ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आलं.
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अवैध व्यवसाय करणारे, जसे की जुवा, अवैध दारू विक्री तसेच अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 251 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींजवळून 8,46,000 माल जप्त करण्यात आला आहे. सोबतच जिल्ह्यातील जुवा खेळणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारून 164 आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून 6,80,000 माल जप्त केला. यामध्ये आम्ही धडक मोहीम अवैध धंद्यांविरुद्ध आणि जे वॉरंट पोलीस स्टेशनला प्रलंबित आहे ते तामील करण्याकामी पकड वॉरंट एक मोहीम आखली होती. त्या मोहिमेअंतर्गत 4 दिवसात दारूबंदी कायद्याअंतर्गत 248 केसेस करण्यात आला आणि जुगार कायद्याअंतर्गत 107 केसेस करण्यात आले. 29 पकड वॉरंटची बरेच काळ तामील होत नव्हती, 29 पकड वॉरंटची तामील करण्यात आली आणि 10 आरोपी अटक करण्यात आले. यामध्ये 8.5 लाखाचा मुद्देमाल दारूबंदी केसेसमध्ये कायद्यान्वये ज्या केसेस करण्यात, त्यामध्ये 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि जुगार अंतर्गत 6,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आले. एकूण दारूबंदी कायद्यान्वये ज्या केसेसमध्ये 251 आरोपी आणि जुगारमध्ये 164 आरोपी एकूण निष्पन्न झाले. या मोहिमेअंतर्गत वाळू, जे बेकायदा वाळू वाहतूक यासंबंधी चोरीच्या 8 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि जी वाळू तस्करी रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी जी बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये जे त्यांनी समन्वय महसूल, पोलीस, खनिकर्म विभागाचे अधिकारी या आणि RTO यांच्या समन्वय यांचं एक पथक गठीत करण्यात येण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार स्थानिक तहसीलदार, इन्चार्ज, SDPO एकमेकाच्या संपर्कात आले, समन्वयाने एक पथक गठीत करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.